लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। तीन डबे, तीन भाऊ, तीन केबिन, एक ऑफिस। वाह वाह, कितीची मम्मी, म्हणजे आता सगळं काही फिनिश। पण गौरवची आई, तुम्ही अजूनही सांगितलं नाही, तुम्ही गौरवच्या बाबांना डब्यात काय दिलं? लेटर फ्राईड मिरची विथ केचप। काय बोलली ती? लेटर फ्राईड मिरची विथ केचप। अरे देवा, आईला फोन करून विचारायला हवं। असू दे, मी माझं काम आधी पूर्ण करते। लेटर फ्राईड मिरची विथ केचप। अरे मला सॉरी विघ्नेश, आज मला टिफिन बनवायला वेळच मिळाला नाही। मी अंकलदा ढाबाचा नंबर दिलाय, तिथून माग कॅश। पण काय करेल, असं काही नेम नाही। म्हणजे अशा जेवणाच्या डब्यामध्ये चिठ्ठी पाठवणारी, आणि तीही अशा प्रकारची चिठ्ठी पाठवणारी, ही पहिलीच बायको असेल नाही? अरे दादा, पाहिलं हा नेहमी असा गैरसमज करतो, आता आपण त्याला हसलो होतो का? ऋषी, तू त्याची काळजी करू नकोस, मी त्याला व्यवस्थित समजवेन। तू आधी तुझा डबा उघड, बघ त्याच्यात कुठली भाजी आहे। म्हणजे जरा दोन वेगवेगळ्या भाज्या असल्या ना, तर खाण्यातही मजा येईल ना। आणि नीट पहा, एखादी चिठ्ठी असेल ना तर मीराने तुझ्यासाठी पाठवलेली। दादा, मीरा असं कधीही करणार नाही, कधीच नाही, कारण तिला माझ्या आवडी निवडी चांगल्या माहिती आहेत। थांब ऋषी, मी गंमत करत होतो। बघ बघ कुठली भाजी आहे, बघ जरा। भरली वांगी आहेत। वा, काय आवड निवड माहिती आहे। वा वा, अरे यार, मला अजिबात आवडत नाहीत भरली वांगी, आणि मीरालाही चांगलं माहिती आहे, तरी तिने पाठवलंय। ऋषी, एक 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 मिनिट, भरलं वांग तुला आवडत नाही? विघ्नेश त्याला आवडते। हा, जा जा जा, तुझा हात त्याला बोलवून आण ना। जा जा पटकन, थांब आलोच। हा हॅलो अंकल दादा बाबा। हा काय, वांग्याची भाजी माहित आहे मला। मेरे लिए कोफा वांग, मेरे लिए एक वांगी का भाजी भेजना, आरपीपी में। हाँ दादा, हाँ तुला प्रथमेश दादानी आत बोलवलं। हाँ लवकर हो। काय रे, जेवायच्या वेळेस तुम्ही बाहेर जाता, बसा चला पटपट, ब्रेक संपायच्या आधी जेवून घ्या चला। अरे दादा जाऊ दे, सॉरी पण खरंच मला भूक नाही आहे। का, कॅशनी ही चिठ्ठी पाठवली म्हणून? नाही तसं नाही, आणि जाऊ दे, त्या विषयावर मला काही बोलायचं नाही आहे। विघ्नेश, कॅशच्या बाबतीत जसा तुझा गैरसमज झाला ना, तसा आमचाही झाला। अरे हो, कसं आहे, तू डबा उघडून पाहिलास तेव्हा चिठ्ठी निघाली, पण तू तिसरा डबा उघडून पाहिलास नाही। त्या तिनं तुझ्या आवडीची भाजी पाठवली आहे, आपल्या तिघांपेक्षाही शाणी निघाली ती, कळलं का? कोण, कॅश? तुझी थट्टा केली अरे तिने। खरं बघ ना, उघडून बघ, बघ ना। भरली वांगी,
काय रे, कसा गेला आजचा दिवस? ठीक होता. डबा खाल्लास ना? हो, तूच दिली होतीस ना भरल्या वांग्याची भाजी. हो अरे, मुद्दामच कमी तेलात केली होती आणि काळा मसाले घातला होता जास्त. आवडली ना तुला? हो. ते मीठ जास्त होत का रे? मीरा तू एक काम कर, हे सगळं माझ्यापेक्षा विघ्नेशला झालं विचार, कारण त्याला ती भाजी खूप आवडली, इतकी की त्यांनी डेट सुद्धा ठेवलं नाही. आता तू त्याच्यासाठी भाजी केलीस म्हणून तो काही तुला थँक्यू म्हणायला येणार नाही, पण मी म्हणतो थँक्यू सो मच. किती वेळ आई उठेल ना? ताई, आई येणार नाही ना? घाबरू नकोस, ती नाही उठणार. आणि हो, आपली आई एकदा झोपल्यावर परत उठते का? मग ठीक आहे. गौरव दादा, तुला काय वाटत, आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याला खूप ओरडतील अगं आपण चुकीचं काम करतोय का? मग ओरडायचा प्रश्न कुठे? पण आता वेळ घालवायची नाही, पटापट काम आवरूया. अरे खूप उशीर झाला, आता चहा बनवायला पण वेळ नाही आणि आता विघ्नेश. हॅलो वहिनी, पटकन खाली या, तुम्ही या तर खाली आधी. काय 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 कॅश हे काय हे? अगं असं कुठे असतं काय? अगं कॅश याला काय अर्थ आहे हे? असं कुठे असतं का? असं कोणी करू शकतं? वहिनी, हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला खाली बोलवलंय. कोणी केलंय हे सगळं? आणि रातोरात दोऱ्या कोणी काढल्या? अगं ना, काय काय तुम्हाला? अरे हे काय, हे सगळं नीट कोणी केलं? गौरवची मम्मी. आपल्या शेजारणीला वाटत की ती वेड पांघरून पेडगावला जातीये आणि असं बोलून तिला असं वाटतं की आपण दोघं मूर्ख आहोत. काल रात्री गोष्ट ऐकवायला तिने आपल्या मुलांना खोलीत बोलवलं होतं ना, ते ह्याच्यासाठी. आत्ता माझ्या लक्षात आलं. अरे देवा परमेश्वरा, मी मुलांना ह्यासाठी बोलवलं की तुम्ही हे सगळं नीट करा असं तुम्हाला वाटतंय? वहिनी मी अहो तुम्ही कॅश. अगं मला नाश्ता मिळणार. ये अगं तिथे काय करतेस तू? काय रे दादा, कोण? गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. अरे वा, कोणी गेलं हे सगळं? सासूबाई. आणखीन दुसरं कोण करणार? घर तोडण्याचंही नाटक त्याच करतात, घर सोडण्याचंही नाटक त्याच करतात. बस,
जे काय बोलायचं असेल ते मला बोला. का आता का गप्प बसलात? बोला ना. शेजाऱ्यांशी आपलं कधीच पटत नाही असं समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं याआधी आम्हाला कुणीतरी सांगितलं होतं म्हणून आम्ही काहीच बोलत नाही आहोत. इतीची मम्मी, तुम्ही दुर्लक्ष केलं असेल पण मीरा नावाची शेजारीण जी आहे तिच्यावरती माझा संशय कायम आहे. कारण नाती जवळ करणं, नात्यांमधला दुरावा कमी करणं असलेच छंद त्यांना आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे सगळं मी नाही केलं, तरी तुम्ही मलाच का दोष देताय? मला वाटतं मीरा, तुझं म्हणणं काही चूक नाहीये. म्हणजे ही जे सांगते त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. तुम्हाला हा मूर्खपणा करायला कुणी सांगितलं? गौरव, हे तुम्ही तुमच्या मनाने केलं की तुम्हाला तुमच्या छोट्या आईने सांगितलं? मम्मा, आम्हाला कोणीही सांगितलं नाहीये, आम्ही स्वतःनेच केलंय. का केलं तसं? तुम्हाला हे कुणी करायला सांगितलं होतं? तुम्ही केलत नाही सगळं? का केलत सांगा. आजी अग, आपल्या घरात दोरी बांधल्यापासून एकमेकांशी कोण बोलतच नव्हतं. आणि छोटी आई वेणी फाणी नाही करायची आणि छोटी आई आम्हाला गोष्टही सांगायची नाही. हे सगळं झाल्यानंतर आम्ही विचार केला, मग आम्हाला कळलं की हे सगळं दोऱ्यांमुळे होत आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या दोऱ्या काढल्या. आता तुम्ही सगळे पैऱ्यासारखे वागणार ना? तुम्ही कोणीच काही बोलत का नाही यार? वाटेल ते प्रश्न विचारत बसू नका. उद्या शाळेत जायचंय ना, चला जावर. विघ्नेश, तू काय बघत बसलास? आता ही दोरी आपल्यालाच बांधावी लागणार आहे, चल. मम्मी अगं, पण आपल्याला असं वेगळं का राहायचंय सांग ना. तुम्ही मोठी माणसं असं का बघतात प्लीज सांगा ना. छोटी आई, तुला पण आमच्यापासून वेगळं राहायचंय का? अच्छी बात नाही, असं काही नाहीये. हा एक गेम आहे म्हणून आपण एकमेकांशी असे वागतोय आणि असं राहतोय. गेम? हो गेम. म्हणजे ह्या गेम मध्ये जर तुम्ही माझ्याकडून गोष्ट ऐकून घेण्याचा किंवा वेणी घालून घेण्याचा भरवून घेण्याचा हट्ट केला नाहीत तर तुम्हाला पॉइंट्स मिळतील. पण जर कोणी हट्ट केला तर पॉइंट्स नाही मिळणार. कळलं? मग आम्हाला बक्षिसं सुद्धा मिळणार? तुम्हाला काय बक्षीस द्यायचं याचाच आम्ही विचार करतोय आणि त्यामुळेच आम्ही एकमेकांशी नीट बोलू शकत नाही. मग तुम्ही आम्हाला कधी सांगणार? सांगणार ना, लवकरच सांगणार. पण एक मात्र आत्ताच प्रॉमिस करते, जे काही तुमच्यासाठी बक्षीस असेल ना ते चांगलंच असेल, तुम्हाला नक्की आवडेल. मला मदत करा ना. ओके, बघू आता आपण बनवूया चार्ट. व्हेरी गुड. हा बघा, आमचा पॉइंट चार रेडी झाला. आता आम्ही राहणार वेगवेगळे.
गौरवची आई हे सगळं काय आहे? नाही, दोऱ्यांवर कपडे जसे वाळत घालतात तसं तुम्ही हे जे काय करताय ना त्याला नक्की काय म्हणतात? इतीची आई, याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. इतिबिटी? नाही, मग माझ्या का नाही हे लक्षात आलं? म्हणूनच याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. इतीची मम्मी, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून माणसाचं टॅलेंट समोर येतं. आता कसं आहे ना, आपण वेगळे झालो त्यामुळे माझं टॅलेंट आता सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. गौरवची आई, थँक्यू. हा, कशाबद्दल थँक्यू? नाही, तुम्ही हे दोऱ्यांवर जी काही काय ते क्रिएटिव्हिटी तेच ते ते करताय ना, त्याच्याबद्दल थँक्यू. कारण तुमच्या इकडून ती जागा कशी अशी छान सजलेली वाटते ना, तशीच माझ्या इथून सगळं असं छान सजलेलं वाटतंय. बहिणी कोण घेऊन काय तुम्हीच असं आयुष्यभर दुसऱ्यांच्याच रूम कडे बघत बसणार आहे की पुढे काय करायचंय त्याच्याबद्दल प्लॅन करणार आहात? काय झालं? अहो वहिनी, अजून काही झालं नाही म्हणूनच तर सांगते. फक्त बॉम्ब वडे आणि टिफिनची आयडिया पुरेशी नाहीये. आता आपल्याला मिसाईल बाहेर काढावी लागणार आहे. म्हणजे आता नक्की काय करायचं? आता पुढे काय करायचंय ना हाच विचार करायचाय. ठीक आहे, पण आता विचार करूया. बहिणी अहो अहो, लवकर कसे आला? उद्या सकाळी मला एक खूप महत्वाची मीटिंग आहे आणि ऑफिसच्या गोंधळात ना माझं काम व्यवस्थित झालं नसतं, माझी काहीच तयारी झाली नाही, म्हणून मी जरा लवकर घरी आलो की जरा आराम करतो आता वर जाऊन आणि थोड्या वेळाने शांतपणे मला जरा काम करायचं. हां, शांतपणे काम कर. शांतपणे वर वरती मी चाललो घरा. चहा हां लवकर. गौरवची आई, ऐकलंस का ते काय म्हणाले? ते आमच्या यांना खोलीत बसून शांतपणे काम करायचंय. खोलीत? वहिनी, तुमच्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. आता संध्याकाळपर्यंत पाहाच, मी सोडलेलं मिसाईल कधी कुठे कसं आदळतं ते कळेलच तुम्हाला. जसजसे दिवस पुढे जात चाललेत तसतशी सासू आणि सुनांमधली चुरस आणखी रंगत चालली. कधी कधी जे मोठ्यानं कळत नाही ते लहानांना कळून चुकतं. रत्नबार्किनच्या बच्चे कंपनीने त्यांच्या मार्फत मोठ्यानं जवळ आणण्याचा प्रयत्न तर केलाच. मीरा ही मुलांची मनधरणी करण्यात सफल झाली, पण मोठ्यांचं काय हा प्रश्न उरतोच. असो, बघू पुढे काय घडतंय.